चेतना मळवाई आणि राजदीप नाईक तुमच्या मुखात सादर करता। तबलजी ज्या हातीन कला आसा पळय तो तबले मधून पोट भरपाक शकता जाल्यार म्हजे कडेन नाट्यकलेची देवाची देणगी आसा जाल्यार हांव ते पोट कित्याक भरचें न्ही। तू बरयताय, तू ॲक्टिंगूय करता, तू मेंटरशिपूय करता, तू टीम लीडूय करता, तू सगळेच करता म्हाका दिसता आणि संसारूय करता। आता किरे उल्ला करपाचे या संस्थेन? म्हाका 8वे वर्स इन प्रोडक्शन चलयता। 8वे वर्स हांवें म्हाज्या नाटकाचे 100 प्रयोगशाळा चित्रां खातीर दिल्यात। आजून सुद्धा म्हाका धड 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 जाता वाटल्यान जाता म्हाका असं म्हणजे सांगू शकना हांव। डोळ्यान दुखू भरलेलं म्हाजे ते म्हाका उलयतना ते दितना म्हाका। इम्प्रोवायझेशन केला डायरेक्ट ऑन द स्टेज बीन चेंज केला? हय, खूप फावटी तसे आम्ही केला। ही कला चेतनाची जी बी आसा पळय आमचे ओके पंचवीस वर्षां पयलीं जर कोणें विचारलेलें की तूं बाबा फुडें वचून कितें करतलो आनी ताणें जर म्हटलेलें की आपूण नाटक करतलो, कोंकणी नाटक करतलो आनी ताजेर आपूण पोट भरतलो जाल्यार म्हाका दिसता त्या मनशाक 25 वर्सां पयलीं डॅफिनेटली पिसो म्हटलो आसतलो। पण 25 वर्सां कट टू टुडेज टायम, आय थिंक ताका गोंयकार आनी गोंयकार लाडान अपुर्बायेन ताका राजदीप नायक म्हणटा। हो एम्पायर तुवें केलो, हो मोग तुवें क्रिएट केलो आनी अपुर्बाय तुवें क्रिएट केली। सुरवातीक जेन्ना हांवें जे आफ्टर ग्रॅज्युएशन नाटकूच करतलो म्हणून ठरयलो तेन्ना म्हाका फॅमिली धरून लोकांनी पिशानूच काडिल्लो कारण तो पर्यंत केन्नाच कोणें नाटकाचेर पोट भरलेलें नाशिल्लें आनी पुंडलीक बाबान तें सांगलेलें म्हाका की आमच्या गांवांत जर तूं कोणाक सांगीत तूं नाटक करता आनी पोट भरता म्हणून जाल्यार कोण तुका पिशान काडटलो कारण नाटका नाटकान पोट भरूं ना पूण नाटकान घरांतल्या हाडून विकलां घरांतलें काडून विकलां अश्यो अश्यो परिस्थिती जाल्या। पूण तेन्ना हांवें ठरयलें की महाराष्ट्रांतली जर नाटकां येवन हांगा टिकेट करून जर करता आसा तेन्ना नांव कमयता पयसो कमयता जाल्यार हांव ग्रॅज्युएट जाल्यार कामाक वचनासतना नाटक करून कित्याक जातलो आनी अशा पद्दतीन हांवें तें सुरू केलें आनी पुंडलीक बाबाचो सहकार्य मेळ्ळें आनी थंयच्यान सुरू जाल्लो। आयज 25 वर्सान एका वयल्यान 8 टिमी जाल्या आनी जो जो 150-200 कलाकार आसा आनी कमर्शियली आमी प्रत्येक जाण नाटक करता आनी कितें तरी जोडटा आनी तातूंतल्यान म्हजें पोट चलता कितलेशेच परिवार चलता। घरच्यांनी सपोर्ट केलो तुका? हय, घरच्यांक पयलीं खबर नाशिल्ली, म्हजो बापूय आनी आवय तशी नाटकांतल्या फिल्डांतली न्ही पूण तरी आसतना तांकां म्हाजेर विश्वास आशिल्लो आनी सुरू जेन्ना कशें आसा न्ही म्हणजे पोट भरपाक जाय ग्रॅज्युएट करून भुरगो कितें करता कितें तरी करता नाटक करता पूण पोट भरता मरे हें हांवें केलें। हांवें संवसार चलयलो, हांवें म्हजें घर सारकें केलें, हांव लग्न जालो, हांवें गाडयो घेतल्यो हें चलोवपाक लागलें। फॅमिली दिसलें की हेजें नांवूय जाता ताजो लोक वळखता ताका पयशे जोडटा जाल्यार हें कितें तरी आसा सो ते फॅमिलीन सपोर्ट केलें आनी म्हाज्या बरोबर म्हाज्या बरोबर जे कलाकार आशिल्ले तांकांय तांची फॅमिली सपोर्ट करपाक लागली। आयज कितल्योश्योच फॅमिली आपूण जावन येता की कला चेतना तुमचे आसा जाल्यार चान्स दिया म्हणून। म्हणजे तुम्ही आता पळोवंक गेला की गोंयचो जर तू करण जोहर म्हण किंवा यश चोप्रा यश ब्रँड तसोसो वायर एफसो झाला कितें म्हणजे आता तुम्ही कितें म्हणा पूण हांवें तेन्ना सुरू केल्लें ते निवळ हें म्हणून वेवसाय म्हणून नाटक करपाक जाय कारण म्हजे कडेन जर कला तबलची ज्या हातीन कला आसा पळय तो तबलें वचून पोट भरपाक शकता जाल्यार म्हजे कडेन नाट्यकलेची देवाची देणगी आसा जाल्यार हांव तें पोट कित्याक भरचें न्ही। प्रत्येक सक्सेसफूल मनशा फाटल्यान बायल आसता, सुची फाटल्यान आसा, सध्या टोपी घालप हे काम बायलेचे अशें दिसता। आय थिंक वील स्टार्ट ऑन दॅट। सुची अगेन खंबीरपणान उबे रावले, खंबीरपणान संस्थे बरोबर उबे रावले, आयज ह्यो संस्था इतकी लाड तुमचो सगळ्या म्हाका असं पुराय गोंयभर जाता कशें पळयता? खरेंच खूब उमेद जाता कारण आयले आवड म्हणून पूण आयज कला चेतनाचो भाग जाला आणि कला चेतना शिवाय सध्याक तरी हांव रावपाक शकना आणि म्हजें नाव कला चेतना म्हणून जोडलें वता ह्याच्या व्हडल्या आणि कितें म्हाका मेळपाक शकता। आयच्या सुवाळ्याक न्ही एक बरें गजाल की तुम्ही सगळ्यांची अपुरबाय केली, तुमच्या वांगड्यांची अपुरबाय केली आणि मोर इम्पॉर्टंटली तुम्ही असो एक प्रयास करता की कोणेच करू ना, म्हणजे तुम्ही 100 केले, सेंच्युरी केली, बाकी 300 केले, प्रयोग तर खूप केले, प्रोडक्शन केले, आता तुम्ही पेन्शन सुद्धा करपाक सोदता सो दॅट एक सस्टेनेबल फ्युचर दिवपाक सोदता। म्हणजे 25 वर्सां पयलीं राजदीपाक पिशन काढलं लोकांनी, आयज तुम्ही ताका एक सस्टेनेबल करियर करपाक सोदता। हय, एक म्हणजे न्ही आमकां अशें दिसता की आमची ती बांदिलकी आसा कारण कला चेतना खातीर जेन्ना कोण 25 वर्सां दिता आपलें पुराय आयुश्य कारण अशे हातीच्या बोटार मेजपी आसतले जे कला चेतना सोडून गेल्यात कितें कितें रिजना खातीर पूण जे जोडल्यात ते जोडत जोडत गेले न्ही माळ येदी व्हडली जाल्ली आसा न्ही आयज हांवें म्हणलें न्ही ल्हानशे रोपटे आयज रूग जाल्लो आसा म्हणून
तेन्ना आमची जबाबदारी आसा की तांकां आमी कितें तरी दिवपाक जाय न्ही. तांकां अशेंच आमी सोडपाक शकना. फाल्यां कोणाकूय एक्सिडेंट जालो, फाल्यां ह्या नाटकाक वतना तांकां कोणाकूय शॉक आयलो, किंवां गाडयेन वतना एक्सिडेंट जालो, किंवां तांकां जाणटेपण आयलें जाल्यार अशा वेळाचेर तांकां कोण पळयतलो. मागीर आमी फॅमिली जेन्ना म्हणटा तेन्ना फॅमिलीची म्हणून आमची जबाबदारी आसतली काय ना? सो ती जबाबदारी आमी पार पाडपाची. तूं बरयताय, तूं एक्टिंगूय करता, तूं मेंटरशीपूय करता, तूं टीम लिडूय करता, तूं सगळेंच करता म्हाका दिसता, आनी संवसारूय करता. आतां कितें उल्लां करपाचें ह्या संस्थेन? ॲक्च्युली काय म्हणजे करपाचे फक्त ताणें मोग दिला आणि माझेर विश्वास दवरला म्हणूनच हांवें हे सगळें करता. हांव कितें ग्रेट करता अशें म्हणना, पूण म्हाका इतलेंच दिसता की आमकां म्हणजे आमकां पळोवन कितलेशे जाण घडपाक लागल्यात सद्याक, कितलेशे लेखक घडपाक लागल्यात कला चेतनांत, कितलेशे डिरेक्टर घडपाक लागल्यात, हे सगळें आमचें जैत अशें म्हाका दिसता. 25 वर्सांचो हो प्रवास पळयता, वी आर बिनो टेस्टमेंट टू इट. फुडली 25 वर्सां, 50 वर्सां जेन्ना संस्था कंप्लीट करतली, ऑब्वियसली हे केस धवे खऱ्या खुऱ्यांनी जातले. कारण त्या वेळाचेर आम्ही मार्गदर्शक असतले. आयज आम्ही खूप जणांचे मार्गदर्शन घेता, मे बी आमची फुडली पिळगी येतली आणि त्या वेळाचेर आम्ही मार्गदर्शक म्हणून असतले, पण ते दीस आमकां मेळ्यार पुरो. सुची, थँक्यू व्हेरी मच. हांव जाणा गडबड असा, बट इट वॉज ऑल इट इज ऑलवेज प्लेजर. सुची, इट हॅज ऑलवेज बीन प्लेजर. थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट रोहित, बाय. कला चेतना वळवळीचे जर सक्सेस असत जर आय थिंक ते सगळे टीम मेंबर्सचे असतील, आणि त्यातूनच एक टीम मेंबर म्हटलं सचिन. सचिन, आत्ता तुझा सत्कार झाला कौतुकान. म्हाका दिसता कला चेतना वळवय हाणें मानपत्र बरयला आणि इतके सुंदर बरयला. म्हाका दिसता प्रत्येक जण जेव्हा ते घेऊन बाहेर सरतो एक तर हसतलो, आणि म्हाका दिसता त्याच्या दोळ्यांत दुखां असतली. कसे फील झाले तुका? खरेंच खूप बरे फील जाता उतरांनी सांगप खूप कठीण आयच्या दिसा तरी, कारण फाटली जवळजवळ 20 वर्सां हांव नाट्यक्षेत्रान आसा. पयलीं हांव रोल करतालो, ताजे उपरांत मागीर कला क्षेत्रान सुद्दां हांव 2013 सालान रोल करपाक येयलो. आनी मागीर एक दीस राजदीपबाई म्हाका म्हणपाक लागलो, उमेश भाईन म्हाका पयलीं एक्चुली सांगपाक म्हळ्यार तुका प्रोत्साहन दिलें की तूं टीम लिडर जा, टीम सगळ्यांत ती कॅपेसिटी आसा. राजदीपबाई एका उतराचेर रेडी जालो, वचून तूं सांबाळ, तुजे कडेन टीम आसा, तूं बरो लिडर, आपल्याक दिसता बरो जातलो म्हणून तूं सांबाळ. आनी तेजे नंतर हांवें सातत्यान बरी नाटकां दिलीं आनी कला क्षेत्राचें नांव हांवें तें राखलें, कारण तें खूब गरजेचें आशिल्लें. कारण कला चेतना फाटलीं इतलीं वर्सां तें नांव राखीत येल्लें आशिल्लें, म्हाजे ते रिस्पॉन्सिबिलिटी दिली, म्हणल्यार म्हाका व्हडलें टेन्शन आशिल्लें की बाबा हांव तें राखपाक पावतलो काय ना. पूण सुशांतबाईचे स्क्रिप्टी सगळें चडशें गेल्या भायची कृपा म्हण, त्याच बरोबर देवाची म्हाजेर भरपूर कृपा जाली, म्हाज्या फॅमिलीचे सगळ्यांनी म्हाका बरो सपोर्ट आशिल्लो. आनी ते खातीर एक बरी नाटकां म्हज्या स्टार्टिंगूच हांव ट्विंकल ट्विंकल जोडी नंबर 1 हांवें जवळ जवळ 8 वर्सांत, म्हाका 8वें वर्स हें प्रोडक्शन चलयता, 8वें वर्सां हांवें म्हाज्या नाटकाचे 100 पयस कला चेतना खातीर गेल्या. ते खातीर म्हाज्या अभिमानाचे वेळान आयज जी उतरां बरयल्या पळय खरेंच आयकतना दोळ्यान दुखां येतालीं, कारण असो तरेचो म्हाजो पुरस्कार म्हण, म्हाजो सन्मान म्हण फर्स्ट टायम जाता. शाहरुख, सलमान असा चॉकलेट हिरो फिल्म इंडस्ट्रीन, पण माझ्या परिवारातलो चॉकलेट हिरो तूच माझा अपूर्बायेचो सचिन. नाटका कडेन कसलीच तडजोड करिनासतना ते परफेक्ट जावपाकूच जाय हो हट्ट धरपी तूं म्हज्या घरांतलो परफेक्शनिस्ट. कला चेतना तेजी दखल घेतली स्पेशल. सत्कार पेक्षा अपूर्बाय असतली. खूप आसा, खूप आसा. त्या खातीर आमची दखल घेतली म्हणून म्हाका खूप बरं दिसता, आणि उतरांनी हांव ते उलोवपाकूच शकना इतलं मनान बरं दिसता. एक खरंच विचारता की एक टीम हँडल करप आणि ती सुद्धा यंग टीम हँडल करप, आणि ऑब्विसली वेगवेगळे एज ग्रुप असा ज्या नाटकां काम करता, असे न्हू की बाबा आपलं कितीतरी फिक्स्ड एक जॉब असा तिथून आपण काम करताय. तुमची नाटकां म्हटल्या रातची ट्रॅव्हलिंग असा वेगवेगळे असा, कसे मॅनेज करतात तुम्ही? बिकॉज इतकं कमिटमेंट हांवें तुमच्या भितर पळयला सगळ्यामध्ये, आय थिंक दॅट इज द सक्सेस. खरं म्हणल्यार म्हाका मनातल्यान एक गजाली दिसता की खरं म्हणल्यार ती लोकांची कृपा, कारण आमी म्हाका मनातल्यान दिसता की हांव जी म्हाका नाटकाची खूब उमेद पयलींच्यान आवड आशिल्ली, म्हाका नाटक म्हाका जाता, जे वर्सां हांव बेकार उरलें एक वर्स कामाक लागून त्या वर्स म्हाका किदें जातालें, म्हणजे खंय नाटक आसा काय, खंय पळोवपाक कसो काय म्हणून. आनी ते खातीर म्हाका भितरल्यान दिसतालें. आनी म्हाजें मत कशें, जर तूं खंयची गजाल तुका जर पयलीं आवडटा आनी ती जर तूं करपाक तुका देव लक्की तुका सपोर्ट करता, आनी म्हाका नाटक एक्टींग करप हें पयलींच्यान आवडटा, खूब म्हाका उमेद, आनी ती म्हाका फॅमिलीनूय सपोर्ट केलो, आनी हांव ते खातीर नाटकाच्या फिल्डान मातसो चड लागीं पावलो एक्टींग करपाक.
करपा लागून. पण इम्पॉर्टंट गजाल किती आता तुम्ही म्हणता की नाटक करप रातचे रातचे गरबता ट्रॅव्हलिंग करता इतले टीम सांभाळटा आपण लोकांचे करपा कारण लोक हसता असतानाच म्हणता पहिले बरे जाऊ रे बेगीन तो आशीर्वाद रुपेन आमचे पडटा कारण फकणाची गजा आम्ही कंटिन्यू एक वर्सात केन्ना केन्ना 8-8 दीस 9-9 दीस कंटिन्यू शो करता डेली 2:30 पत सकाळ म्हणून कामाक वता केन्ना केन्ना जागरण निवडणा पूण देवूच राखता म्हणटा आमकां कारण कलाकारांक सगळ्यांक आमकां देव राखता कारण आम्ही तो म्हणता पण केन्ना काल जागरण झालं रे आज आपल्याला त्रास जाता पूण आम्ही इतले जागरण करून पचयता ॲक्च्युली आमची शक्ती न्ही ती देवाची शक्ती आमच्या लोकांनी दिल्लो आशीर्वाद आमकां तुम्ही आमकां तुम्ही कितें तरी बरें कार्य करता लोकांनी इतली वरां टेन्शन आसता पळय तुमी पयस करता आनी तो आशिर्वाद आमकां देव उबो दवरता बरो असो कारण खरंच खूप डिफिकल्ट गजाल ती एक ग्रूप सांभाळप आणि आता 8 वर्स जाली हांव म्हणतो ते ती फुडल्यान पळयता वेगळे वेगळे 10 तरेचे 10 लोक असतात ग्रुपान जाता मिसअंडरस्टँडींग जाता थोडी गजाल क्लॅशीस जाता पूण त्यो सांभाळून घेवप आनी सगळी म्हाका नशिबान रात म्हणटा अशें हा जो तूं बरें जर तूं कितेंय करता म्हणजे देव तुका बरें दिता हांवें आयज पर्यंत म्हाजे ग्रुपान जी आर्टिस्ट येयले पळय स्पेशली नांव घेता रामदास म्हणटा अशें आमची सनी कृष्णा मामा ही स्टार्टींग म्हाजे वांगडा जॉन मुनसेरा ती पयली जॉयन जाल्ली आनी आतां म्हाजे वांगडा सातत्यान आसा कोण रुची मागीर मुनैसा गौरेश दिपक ही सगळीं जाणां ती इतली म्हाका सांभाळून घेता हांव खंय जर कितें जालें न्ही ती म्हाका सांभाळून घेता म्हाज्या खातीर खूब बरी ही बरी टीम मेळ्ळ्या कारण अशें म्हणटा पळय की तूं बरो राव तुका देव बरेंच दितलो तशें प्रकारचे म्हाजे वांगडा ते हांव सगळ्यां वांगडा बरो रावपाची ट्राय करता देव म्हाका बरेंच दिता कोंकणी भाशेची कृपा आसा तुमच्या सगळ्यांचे की तुम्ही ती जगयता टिकयता आणि माचयेचेर खेळयता आय थिंक दॅट इज हय 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 आणि त्या खातीर हांव खरंच राजदीप भाईचे पहिले उपकार मानता कारण मनातल्यान खरंच त्यांना थँक्यू म्हणून दिसता कारण ताणें सुरवात केली कोंकणी नाटक गोंयांत व्हरप आयज ताजे वयल्यान आमी शोज करपाक लागले आमी गांवांनी वचपाक लागले आनी कोंकणी बाबतीन जो मोग आशिल्लो लोकां मध्ये भरपूर प्रमाणांत जालो पहिली मराठी नाटक जाताली कोंकणी नाटक ती जायनाशिल्ली पूण आयज कोंकणी कॉमेडी नाटकां आमी गोंयांत सगळे भोंवली गोंया भायर सुद्दां गेले आमी हांव दिल्ली गेला जॉयडा म्हण कर्नाटकान थंय गेला अशे खुबशे गोंया भायर आमी सुद्दां कारवार तर आमी कितलेशे शोज करता लागीं लागीं नियरबाय अशें आसता कला चेतना वळवळ बरोबर तुजो असो सात असोच फुडें उरचो हीच म्हाजी म्हाका दिसता शुभेच्छा तुका देव बरें करूं तुवें टायम वेळात वेळ काडलो थँक्यू वेरी मच म्हणटा खूप जाण पूण तुवें मात ती उतरां पाळली त्या दिसा तुजो भाव हो संसार सोडून गेल्लो तुवें ताजी कूड मोर्गांत दवरली येदें व्हडलें दुख्ख किरवटीक बांदून पयलीं रंगदेवतीची सेवा केली खरें सांगता मोहन त्या दिसाच्यान हांव कायमची तुज्या रिणांत उरली कितें आसलो इन्सिडेंट आनी कशें तुमी ते यु नो सांबाळीचे संस्थाय सांबाळी आनी तुमचें जें कर्तव्य आसलें तें सांबाळलें जालें कितें ते दिस म्हाजो भाव हॉस्पिटलान आशिल्लो आनी नाटकाक वचपाक हांव भायर सरलां भायर सरलां घरा कडल्यान फोन येयलो म्हाका म्हणपाले मातशें यो म्हण पूण बावली बावली चली आस पळय ते म्हाका म्हणपाले मातशें आपल्याक थंय व्हर आपूण आयज रावता म्हूण आमी गेलीं वाटेर गेलीं सारकी आमी हांगा पुला कडेन पावलें तेन्ना फोन येयलो मातसो बेगीन यो तेन्ना म्हाका मातशें कितें सॅक जालें तें पूण हांव गेलो पळयल्यार न्ही बऱ्या थंय बोवाळ जाल्लो आमगे भाभी सामकी आखांत गेलो मागीर ती लागली रडपाक मागीर तिका आमगे हांवें हांवें जर हें केलें जाल्यार थंय म्हाका आनी हांव शेणटा आशिल्लो एकलोच आसलो हांव आनी कोणूच ना मागीर हांवें कशें तरी फ्रेंडाक फोन केलो म्हणजे गाडी धाड मागीर तो गाडी थंयच्यान हांगा पावता म्हणल्यार थंय आनी वर वयतलें आशिल्लें ती हांगा सामकी जावं हांवें मागीर भाड्या गाडी केली आनी तांकां धाडली आनी फ्रेंडाक सांगलें तूं तें पिकअप कर म्हणून तांकां आनी फाटल्यान म्हाजी भाजी रावली म्हाज्या वांगडा मागीर हांवें सगळे ते फोन उठ आसता त्यो हें केल्यो बाबाची बॉडी येयली आनी मोर्गान दवरली आनी हांव तसोच ताका हाडल्यान त्या कुट्ट्या पुलार सोडले भाजी ते फेरीबोटीन घरा गेलें आनी हांव मागीर तसो उठलो नाटकाक गेलो आनी हांवें वाटेर वचून सुजीत बायक म्हटलें की बाय हांव पावलो पावता हेजे कडेन पावत येयला हांव फोन बंद करता म्हाका आनी फोन करनाका म्हाजो हुस्को करूं नाका हांव पावलो आनी हांव गेलो थंय रावलो हांव मागीर हांकां तो कितें दुबाव मारलो सुजीत कितें जालें काय अशें कित्याक म्हटलें हांणें मागीर हांवें तें सांगलें अशें जालें म्हण पूण
नाटक पहिले माझे आजी नाटक पहिले पहिले नाटकात महत्वाची रंगली ती पहिली मानलं आणि ज्यांना इतक्या वर्षांनी तो पूर्ण तो क्षण परत याद करा आणि मग त्या संस्थेन तुमची ती याद काढली कितको यु नो इमोशनल म्हाका ती किती आजून सुद्धा धड 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 जाता वाटतं जाता म्हाका जाऊ म्हणजे सांगू शकना डोळ्यान दुखू भरलेलं माझे ते म्हाका येतना ते दिसतं म्हाका आणि या संस्थेन म्हाका इतले इतले हे माझे इतले भोवमान केला संस्थेकडे देवान चडान चड देव बरे करून किती बदललं 25 वर्ष 25 वर्षांत हा चडसो ह्या नाटकाचेरूच जगला माझा संसार संसार असा पळय तो चडसो म्हणजे नाटकाचेरूच जगला हा प्रायव्हेट काम करत आणि माझी म्हाका इन्कम किती हातूंतल्यानूच म्हाका माझा संसार चलला आणि बरें चलला काय ना कळलें आमकां 20,000 तरी म्हयन्याक जाता आमकां इतकी जे जॉबा लागल्या मेळना तितले आमकां हांगा मेळटा तेच आमकां आमी संस्थेचे आमी उपकार म्हणपाक जाय 25 वर्षांचा प्रवास पहिला तुम्ही त्याचे वाटेकर असले फुडली 25 वर्षां कसे पळता 50 वर्षां जेव्हा कला चेतना वेगळी जातली त्यांना तो प्रवास कसा असतो जोपर्यंत असा माझी हांगा ताकद असा नाटक करपाची तोपर्यंत हा कला चेतना वांगडा असतलो कितली वर्षां जावं कसोय जावं आणि माझं जाण जाल्यार सुद्धा माझो तेको कला चेतना असतलोच वेल नाटकाच्या टायमार जी गडबड जाता ती सगळ्यांक खबर असता पण म्हाका दिसता ती दिसना जी ऑडियन्स जे भितर बसलेले असतात ऑडिटोरियमात तांकां फाटल्यान ही गडबड कळना त्या खातीर एक मातसो पीप इन टू द ग्रीन रूम आणि तुम्ही पळता की हांगासर मेकअप करता कलाकार मेकअप करता आज आमच्या बरोबर असा राजेश लोहियाजी 23 वर्षां झाली हांव आयकतां आणि आयज सत्कार केला तो संस्थेन केलो तुम्ही काम चालूच दवरा बिकॉज तुमकां आता प्रयोग असा कसा असलो प्रवास सुंदर जवळजवळ फाटली म्हाका दिसता कला चेतनान हांव 23 वर्सां काम करता तेजे पयली गोंयची फामाद आनी एक संस्था आसा जी हौस संगीत नाट्य मंडळ फोंडा ह्या संस्थेकूय हांवें 12 ते 15 वर्सां काम केलां आसा पयलीं हांव फक्त स्पर्धेनी काम करतालो नाटकाची आवड म्हाका तिसरेक आसता आशिल्लो पळय शिकतालो तेन्नाच्यान आसा तिसरे एक आमकां एक धडो आशिल्लो राजहंस ते धड्या वयल्यान आमी एक ल्हानशें नाटकुलें केल्लें गॅदरिंगाक केल्लें मागीर चवथी पांचवी अशी मागीर पांचवेच्यान स्पर्द स्टार्ट जाली स्कूल लेवल मागीर कॉलेज लेवल अशे स्पर्धेन दर वर्सा काम हें चालूच आशिल्लें म्हाजें इम्प्रोवायजेशन केन्ना डायरेक्ट ऑन द स्टेज बीन चेंज केलां हय खूब फावटी तशें आमी केलां कारण खूब फावटी आसा एक डायलॉग सुद्दां विसरलो की ते फुडें ताणून धरपा खातीर कितें ना कितें तरी घालून डायलॉग घालून तें करचें पडटा आनी एक डायलॉग एडिशन केलो म्हणटकीर मागीर तुजे मागीर 10 डायलॉग जाता पूण तेच आमी लक्षांत इतलें धरता की तो डायलॉग मागीर परत ते लिंक नाटकाचे हितून लिंक जावपाक जाय पयलीं नाटकां येतालीं ती मराठी येताली किंवां वेगळ्या भाशेंतली येताली आनी हांगासर कमर्शियल जातले हांगा राजदीपान किंवां ह्या संस्थेन डिसायड केलें की आमी कमर्शियल नाटकां करतले आणि तेतूर पोट भरतले आणि तेतूर आम्ही आपले नाव करतले कसो असलो सुखमय प्रवास सुंदर आता भाषेचे बद्दल म्हाका तशें कळलें कारण हांवें जवळजवळ 10 ते 12 वर्सां हो संगीत नाट्य मंडळ हितून मराठीत तेन्ना आम्ही मराठीत केलें चडशी चुकून कोंकणी करताले पूण जेन्ना मागीर जॉबाक लागलो जॉब म्हाका ही आवड आशिल्लीच पूण म्हाजी ही आवड खंय तरी बाबा लोकांक पळोवपाक जाय कला जी आसा प्रत्येक मनशा आपले भितर जी कितें कला आसा ती लोकां मेरेन पावोवपाक जाय मागीर ती लोक कित पर्यंत त्या कलाकारा उबारून धरता ते लोकांच्या प्रेक्षकांचेर आसता पूण हांव सातत्यान प्रयत्न करतालो की दर वर्सा जावं मागीर एक 2 लायनीचो तो रोल जायना करपाकूच जाय ते 2 रोल तुवें ते 2 रोलाची चीज तुवें करून दाखोवपाची हें तुवें आपली जबाबदारी आसता फुडार कसो पळयता कित्याक आतां 25 वर्सां जालीं फुडलीं 25 वर्सां कशें पळयता फुडलीं 25 वर्सां म्हणजे कला नाट्य नाटकाची जी आवड आसा ही म्हाजी कशी थांबपाची ना कारण हांव
पोट भरपा खातीर एक म्हाजो एक ल्हानसो असो जॉब म्हाजो आसात तो चालू आसात ते बरोबर हे नाटकान काम करून हांवें म्हाजी खुबशी इच्छा हे पूर्ण केल्ली आसा. कारण खंयच्याय भुरग्यांनी किंवा आजकाल जे यंग भुरगे आसा तेंच्यांनी बाबा आपल्या अमकीच नोकरी जाय आसा गव्हर्मेंटूच जाय किंवा आपण व्हडलो बिझनेस करता आपली भितर जी कला आसा ती जर कला सुद्दां तुवें वेवस्थीत हें करून लोकांक पेश करत जाल्यार तूं आपलें आयुश्य आपलो संवसार वेवस्थीत हें करूं शकता. म्हाज्या पळोवप्याकडच्यान तुमच्या पुढच्या एन्टायर प्रवासाक म्हाज्या शुभेच्छा. असोच तुमचे गाजया आणि कला चेतना वळवेचे आणि कोकणीचे नाव असेच वयर व्हरा हेच म्हाका दिसतं. तुम्ही कंटिन्यू करा किंवा प्रयोग लोकांना लागतो आता. काणी नव्या युगाची हे सध्या त्याचा प्रयोग चालू असा. लोक खरंच एन्जॉय करता म्हाका दिसता. लोकांचो हसपाचो आवाज येता. आमच्या बरोबर असा रामानंद नाईक जो ह्या काणी नव्या युगाची हातूंतले तुम्ही कॅरेक्टर करता, बापायचो कॅरेक्टर करता. म्हाका सांगा एक सिरियस विषय, यु नो NEP सारखा विषय इतको सहजरित्या तुम्ही कसे एक्सप्लेन करपाक शकता आणि कसे तुम्ही ह्युमर आणि कोकणी हे नाटकामध्ये बरे असे विणता आणि लोकां मुखार पावयता कसे एक्सपिरियन्स? खरं म्हटलं हितून फक्त खूप आम्ही इथून हे केले असं प्रॅक्टिस केली असं जी आमची आमचं सुशांतभाई राजदीपभाई यांनी खूप मेहनत घेतलेली असा. त्यांनी ते आता कसे हे करपचे लोकांकडून कसं प्रेझेंटेशन करपचे हे त्यांच्याकडल्यान चेक करतात. फाटले 25 वर्षांत तुमचं सिग्नेचर ह्युमर हो डेफिनेटली इज अ स्ट्रॉंग पॉईंट ऑफ कला चेतना वळवय. आता म्हाका दिसता तुमची एंट्री असा. हांव तुमकां चड घेयना टायम. देव बरें करूं. प्लेजर लोक खरेंच एन्जॉय करता, आमी एन्जॉय करता. सो प्लीज कंटिन्यू. थँक्यू वेरी मच. प्रशांती, तू ह्या काणी नव्या युगाची ह्या नाटकान व्हेरी इम्पॉर्टंट रोल करता. कितकी वर्षां जाली कला चेतना वांगडा काम करता? हांव 2018 कला चेतनान येयले आणि तेन्नाच्यान हांवें स्टार्ट केले. 2018 सावन तू आता काम करता, ह्या हितून प्रमुख भूमिका करता तू, कशी दिसता? खूप बरं दिसता. अशें दिसता की खूप जाणांक अशें म्हणजे राष्ट्रीय वांगडा काम करपाक जाय आसता आणि ते माझे ड्रीम कंप्लीट झाले. आणि मग खूप उमेद असा की राष्ट्रीय भाई वांगडा एक नाटक करपाक जाय असे आशिल्ले आणि ते माझे स्वप्न पूर्ण झाले. नाटका खातीर तुमका लेट जाता, रातचीच नाटकां असतात, तुम्ही कसे मॅनेज करता? घरचो कसो सपोर्ट असा? घरातलो खूप सपोर्ट आहे. माझे पेरेंट्स म्हाका खूप सपोर्ट करता आणि हांव कितलीशीच वर्ष झाले म्हणजे कला चेतना हांव 2018 म्हणजे पण त्याच्या पयली सुद्धा आणि खंयच्या ग्रुपान आशिल्ले. पण आम्ही तसे मॅनेज करता म्हणजे हांव स्कुलान म्हणजे हांव 2:00-5 सुद्धा न्हिदून हांव दुसऱ्या दिसा 7 कॉलेजीन पावलां. हांव म्हाज्या मॅनेज करतालें बिकॉज म्हाका शिकपाकूच आसलें आनी म्हाजी मेन आवड म्हणजे एक्टींग. आयज फर्स्ट टायम ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बॅक स्टेज मॅनेज करता. सॉलिड एक्साइटमेंट असा, खरीच मजा येता. कितकी उमेद असा ह्या सगळे? म्हाका खूप उमेद असा म्हणजे एक्टींग करपाक बॅक स्टेज कितें तरी एक एक्टिविटी ही म्हाका खूप उमेद असा. आणि हांव म्हाका दिसता खुबशे वर्सां जाले म्हणजे एक्टिंगेन आसा पण 2018 हांव ह्या फिल्डान येयले ना कला चेतनान. पूण खूप एक धावपळ कशी म्हणजे हे करू काय ते करू एक उमेद असता, एक एक्टिविटी जाता आमच्या आमची बॉडीची सुद्धा एक एक्टिविटी जाता. ते बरोबर तुवें कशें पळयता फुडें तुजो वाटचो? हांव खूप मुखार पावतले बिकॉज ही कला चेतनाची जी व्ही आसा पळय आमचे नाट आय थिंक एंट्री असा. आणि जसे तुम्ही पहिले गडबड खूप असता, एक्साइटमेंट खूप असता, जस्ट त्यांच्यानी एंट्री घेतली. पण म्हाका दिसता हे एक्साइटमेंट हे बॅकस्टेज उदयच्यान पळयता हांव आणि म्हाका दिसता आता नाटक मातशें कम्फर्टेबल जावनूय पळोवपाची गरज असा. कित्याक
जरी काणी नव्या युगाची हे NEP-चेर असा शिक्षण संस्थेचेर असा पण म्हाका दिसता जो ह्युमर राजदीप किंवा त्यांची संस्था किंवा कला चेतना वळवय जो ह्युमर वे एक्सप्रेस करता आणि लोकां मुखार पावयता म्हाका दिसता इट इज व्हेरी कमेंडेबल. नाटक चलता काणी नव्या युगाची पण म्हाका दिसता हो कार्यक्रम जर तुम्ही पळयलो जाल्यार ही काणी कला चेतना वळवयची संघर्षाची उमेदीची आणि म्हाका दिसता ज्या प्रकारे कोंकणी माचयेचेर खेळयता ते लोक त्याका म्हाका दिसता दुसरे आणि दुसरे शब्द ना वेगळे त्यांना एक्सप्रेस करतात. सो हांव वता टू सीट इन द ऑडियन्स आणि पळोवपाक उरलेलं नाटक तोपर्यंत यू कीप ऑन कंटिन्युईंग आणि ऑब्वियसली असंच मुख तांकां दिया असंच मुख कोंकणीचेर दिया आणि कोंकणी अशीच उलयात बरे उमेदीन आम्ही अभिमानान म्हणूया की आम्ही गोंयकार आणि आम्ही कोंकणीन उलयता. हांव वता हांव पळयतां नाटक उरलेलें. बाय. बाय, तुझे नाव किती गो? अरे नाव तरी.